आणि आईच्या हातची तुला कुठली डिश आवडते? थालपीठ. डब्यात सगळ्यात फेवरेट काय तुझं? परत थालपीठ. परत थालपीठ, काय बात. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जसं की तुम्हाला माहीत आहे की आता आठवड्यातून एकदा आपण गेस्ट सिरीज बनवतच आहोत, पण आज आपल्यासोबत गेस्ट नाही तर आज माझ्यासोबत आहे भाऊजाई. ती तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तिचं कार्पोरेट लॅडर फास्ट झपाझप झपाझप चढतीये, पण ॲट द सेम टाईम कुठेच फॅमिली लाईफ कॉम्प्रोमाइज न करता. आणि एक गोष्ट खूप आनंदाने आणि कौतुकाने मी सांगेल की भाऊ कायम पाठीशी असतातच, पण आमच्या फॅमिलीमध्ये भाऊजया तितक्याच हक्काने आणि कायम पाठीशी उभ्या असतात. सो श्वेता, अगदी औपचारिकपणे आज तुझं या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू. येस, आज काय बनवतो? आज म्हणजे तसं बघायला गेलं तर अगदी ताटामधला आपण म्हणू तर तसा दुर्लक्षित पदार्थ, पण तितकाच महत्त्वाचा, म्हणजे आपण आज कढीपत्त्याची चटणी बनवणार आहे. आणि थोडंसं म्हणजे त्याची बॅक स्टोरी अशी की आत्ता इतक्यातच घरातल्या जवळच्या व्यक्तीला मेजर ऑपरेशन झाल्यानंतर इन्शुलिन मागे लागतं सर्जरी झाल्यानंतर. तर ते इन्शुलिन आपण कसं बंद करता येईल ह्याच्यासाठी थोडाफार रिसर्च करायला लागल्यावर कढीपत्ता जो आपण एरवी म्हणजे आपल्या आया जे आहेत ते एकदम असं फोडणीत सहज टाकतात आणि आपल्याला वाटतं अरे बाजूला काढून ठेवायची वस्तू आहे तर कशाला टाकायची, तर त्याचे बेनिफिट्स खरं तर त्यावेळेला लक्षात आले. म्हणजे ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी खूप चांगलं आहे उपयोग. मेडिसिनल म्हणजे सर्वसाधारणप्रमाणे केसांसाठीचा माहितीच असतो सगळ्यांना उपयोग, पण हा बेनिफिट नक्कीच की हार्ट हेल्थ जे आपण म्हणतो त्याच्यासाठी कढीपत्ता इज अ व्हेरी गुड. म्हणजे हेअर फॉलसाठी, केस गळतीसाठी आपण आतापर्यंत ऐकत आलो पण इथे ट्राईड आणि टेस्टेड आहे. आणि हा हिचा प्रवास आम्ही आता गेले अनेक महिने बघतोय. घरामध्ये पेशंट आहेत आणि त्यांचं ते निकुतीने करणं, एकीकडे प्रोफेशनल लाईफ सांभाळणं आणि ते रिझल्ट ओरिएंटेड आहे हे डेफिनेटली इथे तुम्हाला सांगू शकेल मी. सो सुरुवात करूयात. येस, ॲब्सोल्युटली. आणि चटणी खायचा ना कोणालाही कंटाळा येत नाही आणि ही एकदम कुरकुरीत अशी चटणी बनवून तयार होते. आपण सगळ्यात आधी थोडस कोरडच असं खोबरं भाजून घेऊया. सो एक साधारण एक वाटीच्या प्रमाणात सगळं घेतलं आम्ही. एक वाटी सुकं किसलेलं खोबरं आहे. आणि किती दिवस टिकते ही? ही तशी म्हणजे 15 दिवस एक महिना आरामात टिकू शकते, कारण त्याला तसं आपण ओलं काहीच जिन्नस वापरत नाहीये. एरवी तेरवी कढीपत्ता आपण टाकतो फोडणीत, पण तो बाजूला काढला जातो, आमटीत टाकतो, पोह्यांमध्ये टाकतो. पण हा एक खूप छान ऑप्शन आहे की ज्याद्वारे डायरेक्ट कढीपत्ता डायरेक्ट पोटात चालला, टेस्टी वे. आणि मुलांना कळत नाही मेन म्हणजे की कढीपत्ता आपण खातोय. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. हे छान आता आपलं असं थोडं लालसर आणि इव्हन वासावरनं कळतं ना भाजून झालेलं आहे खोबरं छान. ते थोडं आपण बाजूला काढू. आता ह्यात थोडंसं आपण तेल घालूयात. हा कढीपत्ता जो आहे तो आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून वाळवून असा ठेवलेला आहे. पूर्ण काढलं पाणी त्याचं पूर्णपणे काढलेलं आहे. सो इथे तेल घेतलंय. आता आधी डाळवं त्याच्यात घालतो. पंढरपुरी डाळ आहे. सो जितकं खोबरं घेतलं त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण डाळवं घेतलं. फुटाणे डाळही म्हणतात काही ठिकाणी. आणि हेही प्रोटीनचा एक खूप चांगला हो एक्झॅक्टली. आणि थोडंसं म्हणजे कढीपत्त्याची टेस्ट कडवट असते ना, मग ती बॅलन्स व्हायला ह्या सगळ्या गोष्टी मस्त. खमंग असं हे पण तळून झालं आपलं. आता डाळ पण आपण वेगळी अशी बाजूला काढूयात. आता ते आहे त्याच तेलात आपण थोडेसे तीळ, जिरं पण घालूया. हो जिरं पण त्याच्यातच घाल. अगदी थोडासा जिरा घातलाय चमचाभर. जिरं घालणं अगदी ऑप्शनल आहे, नसेल घालायचं नका घालू. तिळही छान असे खमंग भाजून झालेत तर हेही काढूया. हो आता ह्याच्यात आपण लसूण, म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं हार्ट हेल्थसाठी कोणी लसूण घालतं कोणी घालत नाही. आता मी नॉर्मली
खोबरं म्हणजे खोबऱ्याचा वापर कमी करायचा हार्ट पेशंट असले की त्यामुळे मग खोबऱ्याच्या ऐवजी डाळ जास्त प्रमाणात घातलं तरी चालतं. आणि लसूण एनिवे हार्ट साठी चांगला असतो, बीपी कंट्रोल करण्यासाठी चांगला असतो हे सगळ्यांना माहिती आहे. तीळ आहेत त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, म्हणजे दूध पिण्यापेक्षा तीळ हा एक खूप हेल्दी ऑप्शन राहतो कॅल्शियमसाठी. म्हणजे ही चटणी ताटात आपण साईडला अशी खायला घेऊच शकतो. पण मला अजून एक त्याचा मी म्हटलं तसं रिसेंटली फायदा झाला म्हणजे आपण भाज्या टाकताना कांदा खोबरं वापरायचं नसेल, एस्पेशली खोबरं वापरायचं नसेल, तर प्रोटीन्स जे आहेत म्हणजे बीन्स वेगवेगळ्या प्रकारचे ते तुम्ही हे ह्याची पावडर घालून सुद्धा बनवू शकता भाजी आणि छान म्हणजे चवीला मस्त होतं. असं एक वाटण म्हणून, हा एज अ वाटण त्याचा वापर करू शकतो आपण. म्हणजे भेंडी जर परतली तर सगळ्यात शेवटी हे एक चमचा दोन चमचे टाकले तर त्याला चवही छान आहे आणि एक टेक्स्चर जे म्हणतो तेही छान. करेक्ट, ऍड होईल. हे पण झालं आहे, लसूणही छान तळून झालं. आम्ही जे सुरुवातीला 2 चमचे तेल घातलं होतं ना तेवढंच तेल आहे, त्याच्यावर अजिबात तेल वापरले नाही. आणि हे विदाउट ऑइलही तुम्हाला करायचं असेल ना तुम्ही करू शकता. सुक्कं भाजून आता कढीपत्ता इतका छान सुवास तेलात आणि तेलात तो असा भाजला की छान नंतर असा कुरकुरीत मस्त होईल. म्हणजे वाटलं की कळतही नाही खरंच सांगायचं तर की त्यात कढीपत्ता आहे. कढीपत्ता असा त्याचा भाजून झालेला आहे कुरकुरीत, तोही काढून घेऊ. आता हे हलकस थंड झालं की पुढची प्रोसेस आपण बघूयात काय. आता हे सगळं आपण जरासं थंड करून घेतलं, मगाशी जे सगळं परतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आता हे साधारण 2 बॅचेसमध्ये आम्ही करून घेतो म्हणजे मग ते बसेल व्यवस्थित मिक्सरमध्ये. आता पुढे थोडंसं वाटलं गेलं थोडं काढून घेते. यात अख्खे जे पीसेस राहिले तेही काढणार आहे. आता हेही आम्ही छान दळून घेतो. आता हे हलकसं दळून झालं आहे, पूर्ण झालेलं नाही आहे इथे स्टेप, थोडीशी क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे आम्ही हे हलकसं बॅचेसमध्ये करून घेतो. आता यात काही मसाले ॲड करून घेतो आणि मग पुन्हा एकदा ते मिक्सरमध्ये सगळं एकजीव करून घेतो. आता ह्याच्यात आपण वरूनच असं चवीनुसार जसं लागेल तसं तिखट, ही थोडी आमचूर पावडर आहे म्हणजे जरा असं त्याला आंबट सर अशी चव ते म्हणतो ना आपण किक येण्यासाठी. आणि आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला पण. करेक्ट, हो आमचूर पावडर नसेल तर चाट मसालाही चालेल. चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर घातली म्हणून त्याला बॅलन्स करायला थोडीशी साखर, अगदी थोडी नाही घातली तरी चाल. पण जनरली पुणेकरांना प्रत्येक गोष्ट साखरी लागते. कमाल, आत्ताच तो रंग इतका छान दिसतोय तरी ते अजून पूर्ण झालेलं नाही आहे. हो ते पूर्ण वाटून घेतलं की छान म्हणजे असा हिरवा रंग खायलाही आणि चवीला छान होत आहे. थोडं घेऊयात काढून. येस, आता एक बॅच आम्ही थोड्या थोड्या प्रमाणात क्वांटिटीमध्ये करून घेतो. इथे भाजी पण आलेली आहे म्हणजे. हाय हाय, कसं काय नाव आहे तुझं? श्रुती. येस, आणि आईच्या हातची तुला कुठली डिश आवडते? थालीपीठ. डब्यात सगळ्यात फेवरेट काय तुझं? परत थालीपीठ. परत थालीपीठ काय बात. हे आता आपण थोडं कमाल. सो श्रुती स्पेसिफिकली ते घरचा कढीपत्ता घेऊन आली आहे झाडाचा. क्या बात आहे, काय सुंदर दिसतं. तुला आवडलं? आता पुढचं पण घेऊयात. आता याच पद्धतीने हे सगळं मिश्रण आम्ही एकजीव करून घेतो. चला, चटणी कमाल दिसते. आपण टेस्ट करू मग मला सांगायचं कशी झाली. छान खाणार थालीपीठासोबत. कमाल झाली आहे, क्रिस्पी झाली आहे. आणि ही अशी कधी तेल किंवा इवन तुपा बरोबर सुद्धा खाल्ली आणि आमचूर पावडर टाकले त्यामुळे मस्त अशी चटपटीत झाली आहे. खूप छान. बरं, माझा कुठला पदार्थ आवडतो हे तिने सांगितलं पण मधुरा आत्याच्या हातचं काय आवडतं ते सांग. गुलकंदाची खीर.
आणि तुझा सरप्राईज व्हिडिओ आम्ही शेवटी दाखवणार आहे, हो ना? दाखवायचं ना. सो थँक्यू सो मच श्वेता, वेळ काढून, आवर्जून बिझी शेड्यूलमधून वेळ काढून ही छान रेसिपी शेअर केली, जी क्विक आहे आणि खरंच खूप हेल्दी आणि टेस्टी आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.